राज्यामध्ये कोरोनाच्या या महामारीचं संकट खूप मोठं आपल्यावर ओढवलेलं आहे. आपण त्याचा खूप चांगल्या प्रकारे राज्य शासन सामना करत आहे, परंतु या महामारीच्या संकटामुळं राज्यावर आर्थिक संकटसुद्धा येऊ घातलेलं आहे असं अनेक तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि यामुळंच आपण अनेक उपाययोजना करतायत. यामध्येच कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे वेतन कपात करणे किंवा 2 टप्प्यामध्ये देणे असे वेगवेगळे उपाययोजना आपण करत आहात. परंतु यामध्ये एक विरोधाभास असा आहे, आपण एका बाजूला अशी उपाययोजना करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या वतीनं शेकडोने हजारो कोटी रुपयाच्या 15 मार्च ते 31 मार्चच्या दरम्यान ऑर्डर्स ह्या निधी वितरणाच्या काढलेल्या आहेत. यामध्ये आपण जर आसपास तो ग्रामविकास विभागानं निधी वितरित केलेला आहे, नगरविकास विभागानं सुद्धा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 हजार कोटी रुपयाचा निधी वितरित केलेला आहे. सामाजिक न्याय विभागानं सुद्धा जवळपास 500 ते 600 कोटी रुपयाचा निधी आहे. आदिवासी विभाग आहे, अल्पसंख्याक विभाग आहे, कृषी विभाग आहे, ह्या सगळ्या विभागाची आणि अनेक इतर विभागांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा वितरित केला आहे. या सगळ्यांचा एकूण जवळपास 8 ते 10 हजार कोटीचा निधी होतो आहे. हा निधी याच्यामध्ये जी सुचवलेली काम आहेत, याच्यामध्ये जी ऑर्डर्समधली काम आहेत, याच्यातले 10 ते 15% कदाचित आवश्यक किंवा अतिआवश्यक कामं असू शकतील कदाचित. अन्यथा ही सगळी कामं कदाचित पुढच्या वर्षी 21-22 मध्ये केले तरी काहीही फरक पडणार नाही. परंतु आमदारांसाठी केवळ दिलेला अशा प्रकारचा निधी हा थांबून हा सगळा निधी 8 ते 10 हजार कोटी करोनाच्या या महामारीला थांबवण्यात आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, मला कल्पना नाही किंवा मी सांगू इच्छित मला सांगता येणार नाही, परंतु आपण माहिती घेऊन ताबडतोब ह्या निधी जर थांबवला आणि हे सगळे 8-10 हजार कोटी रुपये निधी जर करोनासारख्या महामारीच्या उपाययोजनांकडे जर वर्ग केला तर मला असं वाटतं राज्यावर जे आर्थिक संकट येऊ घातलेलं आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये या राज्याला आणि आपल्यालासुद्धा हा निश्चितपणे दिलासा मिळू शकेल. माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार हे आर्थिक याच्यामध्ये निर्णय घेण्यामध्ये अतिशय धडाडीचे आहेत, सक्षम आहेत. त्यांचंसुद्धा कसं लक्ष गेलं नाही किंवा ते सुद्धा एवढा मोठा निधी वितरित होत असताना गप्प कसे बसले हाही आम्हाला मोठा प्रश्न पडतो आहे. आणि म्हणून आपण माननीय उद्धवजी, आपण माननीय अजितदादा, आपण दोघांनी ताबडतो हा निधीकडे लक्ष द्यावं आणि हा निधी जर आपल्याला योग्य वाटत असेल तर जरूर वळवा, किंवा आपल्या आमदारांना जर तो तसाच ठेवायचा असेल तर तसाही आपण करू शकता. आपण सगळे सुज्ञ आहात, राज्याचे हितकर्ते आहात, त्यामुळे आपण निर्णय योग्य तोच घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.